तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लोकसभा महाराष्ट्राच्या कांदा पट्ट्यामध्ये निर्यात बंदीमुळे महायुतीला लोकसभेत फटका बसला होता आणि आता त्यातून धडा घेत विधानसभा निवडणुकीआधी सरकारनं मोठा निर्णय घेतला. केंद्रानं कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये कपात केली आहे आणि याचाच परिणाम आता बाजार उघडताच दिसू लागला आहे. आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याला सरासरी 4,800 रुपयांचा दर मिळाला. कालच्या तुलनेमध्ये 500 ते 600 रुपयांची दरवाढ झालेली आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर आता विधानसभेत एक प्रकारे धसकाच घेतलाय असं म्हणावं लागेल. कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% वरनं 20% आणलेली आहे. यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत. हे वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते, शेतकऱ्यांच्या खिशात काही 4 पैसे गेले असते. ऊसावर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी, कसलं सरकार आहे?